स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सुरू झालेल्या सावरकर गौरव यात्रेचा आज नागपूरमध्ये समारोप होणार आहे. दुपारी 4:30 वाजता नागपूर शहरातील सर्व 6 विधानसभा क्षेत्रात स्थानिक आमदार आणि नेत्यांच्या नेतृत्वात सावरकर गौरव यात्रा काढली जाईल. या यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे धरमपेठ परिसरातनं सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी होतील. विविध ठिकाणांवरनं निघणाऱ्या एकूण 6 यात्रा संध्याकाळी 7:00 दरम्यान नागपूरच्या शंकरनगर चौकात एकत्र येतील. शंकरनगर चौकात सभेचं आयोजन करण्यात आलेलं असून या सभेत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असतील. जिथे या सगळ्या यात्रा एकत्र येणार आहेत आणि जिथे सभेचं आयोजन करण्यात आलंय त्या शंकरनगर चौकात सध्या भाजपकडनं जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. सावरकरांच्या कार्याचा गौरव करणारे पोस्टर्स आणि होर्डिंग्स चौकाचौकात पाहायला मिळतात. आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी. सावरकर आम्ही सर्व सावरकर अशा पद्धतीच्या घोषणेसह सुरू झालेली सावरकर गौरव यात्रा आता आज नागपूरपर्यंत पोहोचलेली आहे. आज नागपूरमध्ये सर्व 6 विधानसभा मतदारसंघामध्ये सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा जो स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आहे याच ठिकाणी सर्व 6 यात्रा ज्या आहेत त्या पोहोचणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी याच ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेसमोर एक सभा आयोजित करण्यात आलेली आहे. जे भारताचे पूर्व माजी पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी त्यांचा सावरकरांबद्दलचा वक्तव्य काय होता, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे अनेक भाषण जे आहेत ते सावरकर यांचा स्तुती करणारी सावरकर यांचं कार्य सांगणारे भाषणं आहेत. सावरकर म्हणजे तप आणि तेजस्विता जणू सूर्यच अशा पद्धतीने अटल बिहारी वाजपेयी यांचा वक्तव्य या ठिकाणी आहे. फक्त भाजपचेच नेत्यांचे वक्तव्य नाही तर विरोधी पक्षाचे नेतेही सावरकरांबद्दल कसे गौरवोद्गार काढायचे हे या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. याला फक्त राजकीय लढाई म्हणून एका पक्षाची लढाई म्हणून समोर ठेवत नाही आहे तर संपूर्ण समाजाला याच्यामध्ये सहभागी करत आहे आणि कुठंतरी काँग्रेसला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.